गेली ऐंशी वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या राजूर येथील पन्हाळे यांचा पेढा आता संगमनेर शहरात खास म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या कमी साखरेच्या स्पेशल पेढ्याची एकदा चव घ्याच कमी साखर निर्भेळ दूध खास घरगुती लाकडी भट्टीवर तयार केलेला पेढा आजच खरेदी करा चविष्ट पेढ्याबरोबरच गायचं तूप स्वादिष्ट सोनपापडी बासुंदी खबा इत्यादी घरगुती पद्धतीनं तयार केलेली उत्पादनं देखील उपलब्ध म्हणून आजही त्याच विश्वासानं आमचा ग्राहक सांगतो पेढा घ्यायचा तर पन्हाळे यांचाच ठिकाण पन्हाळे पेढेवाले मुळे चष्मा आणि पडतानी समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याऐंशी शून्य सात अठ्याहत्तर आणि एकोणनव्वद पंच्याहत्तर एक्क्याण्णव बासष्ट बत्तीस संगमनेर शहरातील कॉफी कॅफे मुलींचं आयुष्य बर्बाद करणारे ठरतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय या कॅफेंमध्ये अश्लील चाळे केले जात आहेत हे काही नवीन नाही प्रशासनाला देखील हे सर्व माहिती माहितीये मात्र जाणीवपूर्वक डोळे झाक करत चालू द्या तुमचं असं म्हणत सर्रासपणे इज्जतीचा खेळ या ठिकाणी चाललाय असं चित्र दिसतंय आता तर एक नवीन घटना काल परवा समोर आहे एका अल्पवयीन मुलीवर गेली पाच वर्षांपासून एक नराधम सातत्यानं अत्याचार करतोय तर त्यानं देखील या कॉफी कॅफेचा आधार घेतलाय त्याच्याकडे असलेल्या फोटोंच्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर वेळोवेळी त्यानं अत्याचार केलाय संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील विनोद दत्तू गडकरी यानं हा प्रताप केलाय ही मुलगी चौदा वर्षांची असल्यापासून त्यानं तिच्यासोबत हे वासनांद कृत्य करण्यास सुरुवात केली ही मुलगी मूळची कोपरगावची असून घरच्या परिस्थितीमुळे ती संगमनेर तालुक्यातील एका गावात आपल्या काकांकडे शिक्षण घेतये तिच्या या असहाय्यतेचा फायदा घेत या नराधम विनोद गडकरीनं ही संधी साधली एवढंच नाही तर त्या मुलीचं वयात आल्यानंतर लग्नही ठरलं होतं मात्र या विनोदनं तिच्या होणाऱ्या पतीशी संपर्क साधत ते लग्नही मोडलं पेमगिरीच्या शहागडावरील काढलेल्या त्या फोटोचा फायदा घेऊन या विनोदनं त्या मुलीसोबत दोन हजार एकोणावीसमध्ये पेमगिरीजवळच्या ठाकरवाडी रस्त्यावरील धबधब्याजवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केला अशाच पद्धतीनं वेळोवेळी त्यानं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी या पीडितेनं संगमनेर शहरातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यावर या वासनांद विनोदला रानच मोकळं झालं त्यानं रस्त्यातच या पीडितेला अडवत पुन्हा तोच फोटो दाखवला आणि घुलेवाडी परिसरातील एका कॅफेवर नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिचं लग्न जमलं मात्र या विनोदनं तिच्या भावीपतीचा संपर्क नंबर मिळवला आणि त्याच्याशी फोटो शेअर करत तिच्याशी लग्न केल्यास हातपाय तोडेन अशी धमकीही दिली आणि त्यानंतर हे लग्नही मोडलं त्यानं पुन्हा त्या पीडितेशी संपर्क केला आपल्यात जे काही घडलंय ते कुणाला सांगितलं तर तुझ्या कुटुंबाला संपून टाकेल अशी धमकी दिली मात्र आता नेहमीच्याच त्रासाला कंटाळलेल्या त्या मुलीनं हा सर्व प्रकार आईसह आपल्या काकांना सांगितला आणि त्यानंतर या सर्वांनी बावीस जूनला संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठत विनोद दत्तू गडकरी याच्या विरोधात कलम तीनशे शहात्तर आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला मी आठवीमध्ये असताना विनोद दत्तू गडकरी त्याच्यासोबत माझी ओळख झाली आणि ओळख झाली तर त्याने त्याने माझ्यासोबत काही फोटो काढले आणि त्या फोटोच्या बेसवरती त्याने मला ब्लॅकमेल करून त्याने त्याने मला ब्लॅकमेल करून माझ्यावरती वेळ वेळोवेळी अत्याचार केला गावातही आणि नंतर संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी फाट्यावरती गुलेवाडी फाट्यावरती त्याने सुद्धा त्याने एका कॅफेत नेऊन सुद्धा परत तीच घटना परत परत घडून आणली गेले तीन दिवस झालेत मी पोलीस स्टेशनला फिरत द्यायला आलेली आहे तर कंप्लेंट करायला आलेली आहे पण इथले पोलीस लोक बोलताय ग्रामीण चे बोलताय सिटीला जा आणि सिटीचे बोलताय ग्रामीणला जा मग मी काय करायचं आता म्हणून मला त्याच्या विरोधात केस द्यायची काय बी झालं तरी मला त्याच्या विरोधात केस द्यायची त्यावेळेस मी आठवीला होती होते पोलीस कंप्लेंट जर घ्यायला तयार नसतीलच तर मग मी सुसाईड सुद्धा करू शकते इथपर्यंत माझी मानसिक हॅरसमेंट केलेली आहे पोलिसांनी सुद्धा केली आणि त्याने तर केलेलीच आहे पोलिसांचं मला असं उत्तर आलंय की पहिले जे घडलंय ते ग्रामीणला घडलंय मग तुम्ही ग्रामीण स्टेशनला जा आणि नंतर जे शेवटचं घडलंय आहे पंचवीस पाच दोन हजार तेवीस रोजी उन्हाडी फाट्यावर ते घडलंय फा ते, ते सिटी पोलीस स्टेशन ते 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 सिटीत घडलंय तर ते बोलताय की सिटी पोलीस स्टेशनला जा मग याच्यावर त्यांच्या असं त्यांचा तर निर्णय काय दिसतच नाही ते फक्त बोला इकडून तिकडे जा आणि तिकडून इकडे या आणि जर मी आज जर मी पोलीस स्टेशन स्टेशनचं जर पटांगण सोडते तर त्याचे घरचे सिटी पोलीस स्टेशनला येऊन बसलेले त्यांनी मला तिथे सुद्धा धमकी दिली आहे की आम्ही तुझा जीव घेऊ शकतो म्हणून मग त्याच्यावर मी काय करायचं ते बोलतय की आम्ही तुला सोडणार नाही म्हणून तुझा जीव सुद्धा घेऊ शकतो आणि शेवटी एवढं होऊन सुद्धा माझं लग्न जमलेलं असताना त्या मुलांनी तिकडे माझं लग्न मोडलंच आहे फोटो वगैरे सेंड करून पण त्याने तिकडे सुद्धा धमकी दिली की तू जर तिच्याशी परत एवढं सगळं समजून सुद्धा तुझं तिच्याशी लग्न केलं तर सुद्धा जीव घेऊन तुझ्या फॅमिलीचा पण जीव आणि धमकी देऊन आणि वरून मला पण बोलतोय की तू जर लग्न केलं ना तुम्हाला जेलमध्ये घालणार असशील ना तर तू जेलमध्ये घाल आणि मी जेल मधून जेव्हा बाहेर येईल ना तेव्हा तू तुझी फॅमिली तुझ्या माया मायाची फॅमिली आणि तुझ्या सासरची फॅमिली तुमच्या तिघ तिघांना मी डिरेक्टली मर्डर करेल म्हणून मग त्याच्यावर मी काय करायचं सांग बरं पोलिसांकडून मला एवढीच अपेक्षा आहे त्यांनी माझ्यासोबत जे झालंय ना ते दुसऱ्या मुलीसोबत व्हायला नको आणि माझी माझी फिर्यात त्यांनी दाखल करून घ्यायला पाहिजे माझी केस त्यांनी दाखल करून घ्यायला पाहिजे आणि त्या केसनुसार त्यांनी त्याच्यावरती ते, कारवाई केलीच पाहिजे अशा अत्याचाराच्या घटना आता तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत काही आपसात मिटवल्या जात आहेत तर मोजक्याच घटना पोलीस ठाण्यापर्यंत येत आहेत तर या घडलेल्या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून त्या वासनांद नराधम विनोद गडकरीच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद करावं अशी मागणी होऊ लागली आहे या संगमनेर शहरामध्ये असणारे कॅफे काफी कुछ बिनधास्त करतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय कैकींच्या इज्जतीचा पंचनामा या कॅफेंमध्ये होतोय अनेक लैला आणि मजनूंना लगट करण्यासाठी या कॅफेंचा मोठा वरदहस्त मिळतोय तर काहींचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी जागा हे कॅफे ठरत मूळतः हे सर्व कॅफे बंद करण्याची गरज आहे गेली काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियामध्ये आवाज उठवल्यानंतर या कॅफेंवर प्रशासनानं छापेमारी केली होती तेव्हा नको त्या ते अवस्थेमध्ये काही आंबट शौकीन पकडले गेले तर पाहणाऱ्यालाही लाज वाटावी अशी अवस्था हो त्या ठिकाणी होती हे सगळं होऊनही पुन्हा हे कॅफे सुरू झालेत हे विशेष कुणाच्या आशीर्वादानं हा इज्जतीचा पंचनामा सुरू आहे त्या कॅफे मालकांचा बाप कोण त्यांना कुणाचं अभय मिळतंय हे शोधणं महत्वाचं आहे मुळात आता पुन्हा एकदा संगमनेरला खमके अधिकारी मिळालेत त्यांनी हा गोरखधंदा कायमचा बंद करावा आणि या कॅफे चालकांवर गुन्हे दाखल करत पुन्हा कोणतंच कॅफे कधीच सुरू होणार नाही अशी उपाययोजना करावी एवढीच विनंती बाळासाहेब गडाख सी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव